जय हिंद, जय महाराष्ट्र। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ठाणे शहर जिल्हा पोलीस भरती 2016 GK करंट अफेअर्स आणि मराठी या विषयावरचे प्रश्न बघणार आहोत। चालू घडामोडी। तर फास्ट ट्रॅक चे प्रश्न आहेत, फटाफट आपण प्रश्न घेऊया आणि सॉल्व करूया। तर पहिला प्रश्न काय आहे, महाराष्ट्र विधानसभेचे किती सदस्य असतात? 288। ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? सरपंच। डायरेक्ट आन्सर सांगणार आहे, जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? मुख्य कार्यकारी अधिकारी। मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे नाही सांगितले त्यांनी? पुणे येथे नाही, औरंगाबादला आहे, नागपूरला आहे, पणजीला आहे। चालू वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी झालेलं आहे? लातूर, उदगीर या ठिकाणी 2022। आता 2023 वर्धा या ठिकाणी होणार आहे। प्राचीन रूढी परंपरा व चालीरीतींना अनुसरून वागणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? तर याला काय म्हणतात? सनातनी म्हणतात। विदुषी या शब्दाचे पुल्लिंग रूप कोणते? विदुषीला पुल्लिंग रूप आहे विद्वान। ऐच्छिक या शब्दाच्या विरुद्ध अर्थी शब्द कोणता? ऐच्छिक। ऐच्छिकचं आन्सर आपल्याला येणार आहे अपरिहार्य। ऐच्छिक या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द। पुरोग्रामी या शब्दाच्या विरुद्ध अर्थी शब्द कोणता? पुरोग्रामी प्रतिगामी। इंदू, सदारक, शशी, हिमांशू ही सर्व कोणाची नावे आहेत? चंद्राची नावे आहेत। मोठ्या माणसाच्या अंगी देखील दोष असतात, या अर्थाची मन ओळखा। दिव्याखाली अंधार। स्वतःच्या नात्यातील माणूस आपल्या कारणीभूत ठरतो, या आशयाची मन ओळखा। स्वतःच्या नात्यातील माणूस। कुराडीचा दांडा गोतास काळ। ज्याच्यापासून आपल्याला फायदा आहे त्या व्यक्तीचा त्रास देखील सुखद वाटतो, दुभत्या गायीचा लथा गोड। स्वतः काही काम न करता इतरांना मूर्खपणाचा सल्ला देण्यास उंटावरचा शहाणा। हातावर थोरी देणे, लाज देणे। टकसाळ, नाणी बनवण्याचा कारखाना। टकसाळ म्हणजे काय? कूपन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? उदार विरुद्धार्थी शब्द। आकाश जिथे जमिनीला टेकल्यासारखे भासते त्या जागेला काय म्हणतात? आकाश जिथे जमिनीला टेकल्यासारखे भासते सितीज। प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? सियाचीन, आर्वाचीन, आवारचीन। विरुद्धार्थी शब्द। शिकारीसाठी उंचावर मांडलेल्या तात्पुरत्या बैठकीस काय म्हणतात? मचान। भारताचे मुख्य न्यायमूर्ती कोण आहेत? डी वाय चंद्रचूड। भारताचे मुख्य न्यायमूर्ती आहेत DY चंद्रचूड। स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपाल माउंट बॅटन होते, चक्रवर्ती राव राजगोपालचारी झालेले होते। भारताचे पहिले फील्ड मार्शल कोण? जनरल माणिकशॉ। महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? 1 मे 1959।
भारताच्या पहिल्या महाराष्ट्र महिला राष्ट्रपती कोण? प्रतिभाताई पाटील. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण? सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायमूर्ती फतिमा बीबी. नोबेल पारितोषिकाचे पहिल्या भारतीय महिला मानकरी कोण? मदर टेरेसा किरण बेदी. नोबेल पारितोषिक मदर टेरेसा. महाराष्ट्र राज्य विधानसभेचे सभापती कोण आहेत? राहुल नर्वेकर आहेत 2022 पर्यंत. पहिले होते हरिभाऊ बागडे. राहुल नार्वेकर. महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? भगतसिंग कोश्यारी. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहे? रंजनीश शेठ 2022. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण? पहिले सुशील अरोरा होते 2021. सुशील चंद्र आलेला आहे 2022. सुशील चंद्रा. सुशील नाव आहे ते पण हे ठेवायचे. सरनेम चंद्र अरोरा. चंद्रा 22, अरोरा 21. कोणत्या शहराला भारताची राजधानी म्हणतात? आर्थिक मुंबई. भारतात किती राज्य आहेत? 28 राज्य 8 युनियन टेरिटरीज. पहिले 29 होते आता 28 झालेले आहेत. महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव काय? राजघाट. दिल्ली येथे राजघाट आहे. न्यू दिल्ली. दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण पश्चिम बंगाल. मूक नायक हे पक्षी कोणी सुरू केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. चंद्रग्रहण केव्हा दिसते? अमावस्या पौर्णिमा चतुर्थीला अष्टमीला पौर्णिमेला चंद्रग्रहण पौर्णिमेला दिसते. महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तलाची संख्या किती? पहिले 10 होती आता 12 झालेली आहे. 12 आहे पोलीस आयुक्तलाची संख्या. महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा गडचिरोली. नाथसागर डॅम, पैठण, जायकवाडी धरण बोलतात त्याला. जायकवाडी धरण पैठण या ठिकाणी आहे. कोण आहे? सुब्रमण्यम जयशंकर 2022. मेनका गांधी होत्या. सुब्रमण्यम जयशंकर. स्कूल ऑफ आर्टिलरी कुठे आहे? देवळाली नाशिक. स्कूल ऑफ आर्टिलरी. हवाई दलातील सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्याची दर्जा कोणता? ॲडमिरल. हवाई दल ॲडमिरल. नियोजन आयोगाच्या बरखास्त करून आयोगाची स्थापना करण्यात आली. नीती आयोग. माउंट अबू कशासाठी प्रसिद्ध आहे? थंड हवेचे ठिकाण. महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस. सुवर्ण मंदिर कोठे आहे? अमृतसर पंजाब. भारतीय लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेश. लोकसंख्या विचारलेला. चालू वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले 2022. लातूर उदगीर या ठिकाणी झाले. तूर उदगीर. आता 2023 होणार आहे वर्धा येथे. भारतरत्न किताब मिळवणारा पहिला खेळाडू सचिन तेंडुलकर. भारतरत्न. खालीलपैकी ज्ञानपीठ पुरुष पारितोषिक विजेते लेखक कोण?
सर्वात जुने भालचंद्र नेमाडे होते. आता लेटेस्ट दामोदर मौजी नीलमणी फुकून 2021 2022 दामोदर मौजो 57 आणि 56 नंबरवर आहेत ते 2022 56 नंबरवर आहेत नीलमणी फुकून 2021. महाराष्ट्र राज्यात लोकसभेचे किती मतदारसंख्या आहे? खालीलपैकी 2015 साली भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी. भारताचा पहिला अंतरिवेळी कोण? राकेश शर्मा. भारताचे उपग्रह प्रक्षेपण क्षेत्र कुठे आहे? उपग्रह सॅटेलाइट श्रीहरिकोटा. महाराष्ट्रात नव्याने निर्माण करण्यात आलेला जिल्हा कोणता? पालघर. आग्रा हे शहर कोणत्या नदीवर आहे? यमुना. भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य सिक्कीम. भारतातील क्षेत्रफळातील सर्वात लहान राज्य कोणते? क्षेत्रफळ गोवा. भारतातील 100% साक्षरता राज्य केरळ. लोकसंख्येनुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? दुसरा. सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? सरदार सरोवर नर्मदा. कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी झाला? महाबळेश्वर. महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने? चंद्रपूर. सिमेंट चंद्रपूर. कळसुबाई महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? नगर जिल्ह्यात. महानगर अहमदनगर. महाराष्ट्रात हिमरू शालीचे उत्पादन कोणत्या शहरात होते? औरंगाबाद. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे? आरोग्य विद्यापीठ नाशिक. मिहान औद्योगिक प्रकल्प कुठे आहे? नागपूर. मिहान. महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे. महाराष्ट्र राज्याची राज्य प्राणी महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? शेकरू खार. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष भारतीय राष्ट्रीय अमित शहा. तेलंगणा राज्याची राजधानी औरंगाबाद. भारताचे राष्ट्र उपराष्ट्रपती कोण आहेत? आत्ता आहेत उपराष्ट्र जगदीश धनखड. 2022 लोकसभेचे सभापती कोण? ओम बिर्ला. 2022 करंट अफेअर्सचे दोन प्रश्न घेतलेले आहेत. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष कोण? महाराष्ट्र राज्य महिला आयोग रुपाली चाकणकर. 2022 मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती कोण आहेत? दीपंकर दत्ता. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती कोण? महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण? मनू कुमार श्रीवास्तव. 2022 मनू कुमार श्रीवास्तव. दरवर्षी पोलीस स्मृती दिन कधी पाळण्यात येतो? पोलीस स्मृती दिन 21 ऑक्टोबर. सध्या भारताची रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर श्री शक्तिकांत दास. आंबोली हे शहर प्रसिद्ध पर्यटन स्थळ. सिंधुदुर्ग. सिवेला हाड नसणे फाटेल ते बोलणे. खालीलपैकी कोणती एक जोडी बरोबर ते ओळखा?
संत्रे नागपूर, नाशिकला द्राक्षे आहेत, जळगावला केळी आहेत, ठाण्यामध्ये चिक्कू आहेत, चिक्कू पुण्यामध्ये आंबे, नाशिकमध्ये संत्रे, खालीलपैकी कोणता हक्क मूलभूत हक्क नाही? संपत्तीचा हक्क नाही बोलले, बाकी आहे भाषण आहे, समतेचा आहे, धर्मस्वतंत्र्याचा हक्क आहे, पण संपत्तीचा नाही. याचा आन्सर हो आहे. एकाच काळात चाललेल्या व्यक्तींना काय म्हणतात? समकालीन. वादातील या शब्दाचा अर्थ कोणता? वादातील कोणताही वाद नसलेला. वादातीत कोणताही वाद नसलेला. वादातीत कंठस्नान घालणे वाक्यप्रचारचा अर्थ काय? ठार मारणे, कंठस्नान घालणे. पुढीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे? नर्मदा, कावेरी, गोदावरी, कृष्णा, बंगालला. नर्मदा नदी अरबी समुद्राला. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? 36. रेला पारंपरिक लोकनृत्य गडचिरोली. औरंगाबाद शहराचे प्राचीन नाव कोणते? खडकी. प्राचीन नाव खडकी. थँक्यू फॉर वॉचिंग. जर तुम्हाला हे प्रश्न आवडले असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.